लातूरच्या नंबर एक रिअल इस्टेट यूट्यूब चॅनलमध्ये मी राहुल कराड आपल्या सगळ्यांचं स्वागत करीत आहे. या चॅनलमार्फत कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी, विक्री करण्यासाठी आणि भाड्याने देण्यासाठी कोणाकडूनही एक रुपया कमिशन घेतलं जात नाही. प्रॉपर्टीची जाहिरात करण्यासाठी तुम्ही आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर कॉलसुद्धा करू शकतात किंवा व्हॉट्सअप मेसेजसुद्धा करू शकतात. आज मी आपल्यासाठी सर्वसामान्य माणसाच्या बजेटमधील खूपच सुंदर आणि एकदम स्वस्त असे रोहोस विक्रीसाठी घेऊन आलो आहे. समोरच्या बाजूला जे आपल्याला खूपच सुंदर असे रोहोस दिसत आहेत, या रोहोसपैकी एक रोहोस आपल्याकडे विक्रीसाठी आला आहे. या रोहोसच्या समोरच्या बाजूला असलेला आपण हा 20 फूट साईजचा रस्ता पाहू शकतात. रोडच्या दोन्ही बाजूला खूपच सुंदर अशी झाडे सुद्धा लावण्यात आली आहेत. अशाच नवीन नवीन प्रॉपर्टींची माहिती घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेलचं बटन दाबून ऑल ओव्हर करा. बेलचं बटन दाबून ऑल ओव्हर केल्यामुळे आम्ही जो पण प्रॉपर्टीचा नवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर अपलोड करतो त्याचं सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतं आणि लातूरमधील एक सुद्धा प्रॉपर्टी तुमच्यापासून मिस होत नाही. हे समोरचे पलीकडच्या बाजूने 2 नंबरचे जे रोहोस दिसत आहे, हेच रोहोस आपल्याकडे विक्रीसाठी आले आहे. या रोहोसची बाहेरून डिझाईन आणि कलर सुद्धा एकदम मनाला आकर्षित करणारा आहे. या रोहोसची दिशा ही पूर्व दिशा आहे. या रोहोसचा प्लॉट हा 7 पाणी एन ए आणि लेआउट सँक्शन प्लॉट आहे. या रोहोसच्या चारही बाजूला खूप सुंदर आणि एकदम चांगली वस्ती आहे. या सर्वच रोहोस मध्ये मिळून या ठिकाणी एक पाण्याचा बोरवेल सुद्धा आहे. या रोहोसच्या प्लॉटची साईज 17x35 म्हणजे 595 स्क्वेअर फूट आहे. या रोहोसचा बिल्टअप एरिया ही 1155 स्क्वेअर फूट आहे. या रोहोसच्या एकदम पाठीमागच्या बाजूला पूर्णपणे ग्रीन बेल्ट आहे. या रोहोस मधील पाणी साठवण्यासाठी या ठिकाणी पाण्याचा मोठ्यासाचा हौद सुद्धा आहे. रोहोसच्या समोर या ठिकाणी आपण आपली गाडी पार्किंग सुद्धा करू शकतो. या रोहोस मध्ये एंट्री करण्यासाठी या ठिकाणी मेन गेट आहे. मेन गेटच्या आतमध्ये खूप सुंदर असा दरवाजा बसवण्यात आला आहे. दरवाजामधून जेव्हा आपण आतमध्ये एंट्री करतो तेव्हा या ठिकाणी आपल्याला थोडा ओपन स्पेस पाहायला मिळतो. या जागेचा वापर सुद्धा आपण आपल्या गरजेनुसार करू शकतात. या ठिकाणी वरच्या मजल्यावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. आत्ता आपली एंट्री या घराच्या हॉलमध्ये झाली आहे. या हॉलची सुद्धा साईज एकदम मोठी असून हॉलमध्ये खालच्या बाजूला सुंदर अशी टाईल्स आणि वरच्या बाजूला एकदम आकर्षक असा कलर दिला आहे. हॉलमध्ये 3-in-1 कलर कॉम्बिनेशन सुद्धा दिला आहे. हॉलमध्ये व्हेंटिलेशनसाठी मोठ्याची खिडकी सुद्धा आहे. हॉलमध्ये टीव्ही बसवण्यासाठी सेपरेट जागा दिली आहे. हॉलमध्ये सोफा सेट ठेवण्यासाठी सुद्धा सेपरेट जागा दिली आहे. हॉलमध्ये डायनिंग टेबल ठेवण्यासाठी सुद्धा पॉइंट दिला आहे. या हॉलला सुद्धा खूप सुंदर आणि एकदम चांगलं बनवण्यात आलं आहे. आता आपण या रोहोसच्या ग्राउंड फ्लोअर मध्ये असलेली कॉमन टॉयलेट बाथरूम कशी आहे ते पाहणार आहेत. या बाजूला आपण कॉमन टॉयलेट बाथरूम पाहू शकतात. बाथरूमच्या समोरच्या बाजूला थोडा ओपन स्पेस आहे आणि या ओपन स्पेस मध्ये त्या ठिकाणी वॉशबेसन सुद्धा बसवण्यात आलं आहे. या बाजूला आपण खूप सुंदर आणि एकदम मोठे साचे बाथरूम पाहू शकतात. या बाथरूमला सुद्धा खूप सुंदर असा दरवाजा बसवण्यात आला आहे. या बाथरूम मध्ये खालच्या बाजूला सुंदर अशी टाईल्स आणि वरच्या बाजूला एकदम आकर्षक असा कलर दिला आहे. या बाथरूम मध्ये एक व्हेंटिलेशन साठी मोठी साची खिडकी सुद्धा आहे. या बाथरूम मध्ये इंडियन टॉयलेट बसवण्यात आला आहे. या बाथरूम मध्ये नळांचे कनेक्शन सुद्धा एकदम चांगल्या क्वालिटीचे बसवण्यात आले आहेत. ही बाथरूम सुद्धा खूप सुंदर आणि एकदम चांगली बनवण्यात आली आहे. आता आपण या रोहोस मधील किचन कसं आहे ते पाहणार आहेत. हॉल मधूनच आपली एंट्री या रोहोसच्या किचन मध्ये होते. या किचनला सुद्धा खूप सुंदर आणि एकदम चांगलं बनवण्यात आलं आहे. या किचनची साईज सुद्धा एकदम मोठी आहे. किचन मध्ये खालच्या बाजूला सुंदर अशी टाईल्स आणि वरच्या बाजूला एकदम आकर्षक असा कलर दिला आहे. किचन मध्ये खूप सुंदर असा किचन वट्टा सुद्धा बनवला आहे. किचन वट्ट्याच्या खालच्या बाजूला सुद्धा सामान ठेवण्यासाठी कपाट बनवले आहेत. किचन वट्ट्याच्या समोरच्या भिंतीवर सुद्धा एकदम आकर्षक अशी टाईल्स बसवण्यात आली आहे. किचन मध्ये व्हेंटिलेशन साठी सुद्धा एक मोठी साची खिडकी आहे. किचन मध्ये देवघर साठी सुद्धा सेपरेट जागा दिली आहे. किचन मध्ये रॅक बसवण्यासाठी आणि फ्रीज ठेवण्यासाठी सुद्धा सेपरेट जागा दिल्या आहेत. किचन मधील संपूर्ण सामान ठेवण्यासाठी वरच्या बाजूला भिंतीमध्ये लँटेन सुद्धा आहे. हे किचन सुद्धा खूप सुंदर आणि एकदम चांगले बनवण्यात आले आहे. आता आपण या रोहोसच्या फर्स्ट फ्लोअरवर ज्या 2 बेडरूम आहेत त्या दोन्ही बेडरूम कशा आहेत ते पाहणार आहेत. या ठिकाणी फर्स्ट फ्लोअर कडे जाणाऱ्या आपण मोठ्याच्या पायऱ्या पाहू शकतात. या पायऱ्यांवर सुद्धा खूप सुंदर अशी टाईल्स बसवण्यात आली आहे. या पायऱ्यांवर व्हेंटिलेशन होण्यासाठी समोरच्या बाजूला एक मोठ्याची खिडकी सुद्धा दिली आहे. या ठिकाणी सुद्धा खूप सुंदर असा कलर दिलेला आपण पाहू शकतात. आता आपण या रोहोसच्या फर्स्ट फ्लोअरवर आलेले आहेत. पायऱ्यांवरून वर येताच्या ठिकाणी आपल्याला मोठ्याचा ओपन स्पेस पाहायला मिळतो. सुरुवातीला आपण या बाजूची या रोहोस मधील पहिली बेडरूम कशी आहे ते पाहणार आहेत. या रूमला सुद्धा अत्यंत चांगल्या क्वालिटीचा दरवाजा बसवण्यात आला आहे. या रूमची साईज सुद्धा एकदम मोठी असून रूम मध्ये खालच्या बाजूला सुंदर अशी टाईल्स आणि वरच्या बाजूला एकदम आकर्षक असा कलर दिला आहे. या रूम मध्ये व्हेंटिलेशन होण्यासाठी मोठ्याची खिडकी सुद्धा आहे. या रूमची साईज एकदम मोठी असल्यामुळे आपण रूम मध्ये मोठ्याचा कॉट व इतर साहित्य आरामामध्ये ठेवू शकतो. या रोहोस पासून सरस्वती संगीत महाविद्यालय फक्त 200 मीटर अंतरावर आहे. हे रोहोस निकीबारच्या बाजूने जे पाकर सांगवी गावाकडे जाणारा शिवरस्ता आहे त्या शिवरस्त्यापासून फक्त 100 मीटर अंतरावर आहे. या रूम मधील संपूर्ण सामान ठेवण्यासाठी भिंतीमध्ये वरच्या बाजूला लँटेन सुद्धा आहे. हे रोहोस सरस्वती संगीत महाविद्यालय, निकीबार, बिडवे इंजिनिअरिंग कॉलेज, महिला पॉलिटेक्निक कॉलेज, गायत्री हॉस्पिटल, ग्रँड हॉटेल आणि 5 नंबर चौकापासून एकदम जवळ आहे. आता आपण या मजल्यावर जी कॉमन टॉयलेट बाथरूम आहे ती बाथरूम कशी आहे ते पाहणार आहेत. या ठिकाणी सुद्धा आपण थोडा ओपन स्पेस पाहू शकतात.
या बाजूला कॉमन टॉयलेट बाथरूम आहे. या बाथरूमच्या समोर सुद्धा या ठिकाणी एक नळाचं कनेक्शन दिलं आहे. बाथरूमच्या बाहेर या ठिकाणी एक वॉशबेसिन सुद्धा बसवण्यात आलं आहे. या बाजूला आपण या मजल्यावरील कॉमन टॉयलेट बाथरूम पाहू शकतात. या बाथरूमला सुद्धा खूप सुंदर असा दरवाजा बसवण्यात आला आहे. या सुद्धा बाथरूमची साईज एकदम मोठी असून बाथरूम मध्ये कॉमन टॉयलेट बसवण्यात आलं आहे. या बाथरूम मध्ये सुद्धा पूर्णपणे टाइल्स आणि वरच्या बाजूला एक व्हेंटिलेशन साठी खिडकी आहे. आता आपण या हाऊस मधील दुसरी बेडरूम कशी आहे ते पाहणार आहेत. या रूमला सुद्धा खूप सुंदर असा दरवाजा बसवण्यात आला आहे. या बाजूला आपण ही दुसरी बेडरूम पाहू शकतात. या रूम मध्ये सुद्धा खालच्या बाजूला सुंदर अशी टाइल्स आणि वरच्या बाजूला एकदम आकर्षक असा कलर दिला आहे. या रूम मध्ये सुद्धा व्हेंटिलेशन साठी एक मोठी खिडकी आणि एक बाल्कनी सुद्धा आहे. या रूम मधील संपूर्ण सामान ठेवण्यासाठी वरच्या बाजूला भिंतीमध्ये लेंटेन सुद्धा आहेत. या रूम मध्ये सुद्धा आपण मोठ्याचं कॉट व इतर साहित्य आरामामध्ये ठेवू शकतो. हे रहाऊस महानगरपालिकेच्या हद्दीत आहेत. या रहाऊसची संपूर्ण कागदपत्र सुद्धा पूर्ण आहेत असे या रहाऊसच्या मालकाने मला सांगितलं आहे. हे रहाऊस विकत घेण्यासाठी आपल्याला कोणती बँक लोन सुद्धा देईल. या रूमच्या समोरच्या बाजूला असलेली आपण खूप सुंदर आणि एकदम मोठ्याची बाल्कनी पाहू शकतात. हे रहाऊस निक्की बारच्या पाठीमागे जे मधुरांगण रहाऊस आहे त्या रहाऊस मधील एक रहाऊस आहे. या रहाऊस पासून अनेक नामांकित शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, मार्केट, पेट्रोल पंप, मंदिर व गरजेच्या सर्व सुविधा एकदम जवळ आहेत. या रहाऊसची किंमत सुद्धा कमी आहे तसंच हे रहाऊस गरजेच्या सर्व सुविधांच्या एकदम जवळ सुद्धा आहेत. या रहाऊसच्या टेरेसचा या ठिकाणी दरवाजा लॉक आहे. याची चावी सध्या सापडत नसल्यामुळे आपण वरचा व्हिडिओ दाखवू शकत नाहीत. टेरेसवर सुद्धा पाणी साठवण्यासाठी मोठ्याची पाण्याची टाकी ठेवण्यात आली आहे. या रहाऊसला पूर्णपणे पाहता एकदम कमी किमतीमध्ये विक्रीसाठी असलेले हे खूप सुंदर आणि एकदम चांगले रहाऊस आहे. त्यामुळे आपण हे रहाऊस लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न करा, संधी सोडू नका. या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये या प्रॉपर्टीची किंमत दिलेली आहे, त्या ठिकाणी आपण जाऊन पाहू शकता. या रहाऊसचा पूर्ण पत्ता म्हणजेच मधुरांगण रहाऊस निक्कीबारच्या पाठीमागून पाकर सांगवी गावाकडे जाणाऱ्या शिवरस्त्यापासून फक्त 100 मीटर आतमध्ये निक्कीबार पासून एकदम जवळ बारशी रोड लातूर या ठिकाणी ही प्रॉपर्टी आहे. या प्रॉपर्टीच्या इतर माहितीसाठी प्रॉपर्टी मालकाचे नाव व त्यांचा मोबाईल नंबर, या प्रॉपर्टीचं लाईव्ह लोकेशन, या प्रॉपर्टीचा पत्ता तसंच या प्रॉपर्टीची इतर माहिती या सगळ्याच गोष्टी आम्ही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत, त्या ठिकाणी सुद्धा जाऊन तुम्ही पाहू शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबून ऑलवर करायला विसरू नका. तसंच या व्हिडिओला तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना, इतर कोणालाही शेअर करायला विसरू नका. अशाच एका नवीन आणि सुंदर प्रॉपर्टीचा व्हिडिओ घेऊन भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.